स्वागत आहे। आज आपण एक नवीन रेसिपी पाहत आहोत आणि ती रेसिपी आहे तांदळाची खीर। आणि त्याचबरोबर आज श्रावण शुक्रवार आहे, त्यामुळे आपण लक्ष्मी देवीची पूजा मांडणार आहोत। प्रथम मी पूजा मांडून घेते। ब्लाउज पीस घेतलेला मी, ब्लाउज पीस हा फोल्ड केलेला आहे। आपण आपल्याला माप घेतलेला आहे, थोडीशी अजून घडी मोठी करते मी। याला आपण आता प्लेट टाकून घेणार, सेंटर धरून याला प्लेट टाकून घेत आहे आणि पिन लावायचे। प्लेट टाकते मैं, दोन प्लेट टाकून घेते। चार प्लेट टाकले आणि याला तरी पिन लावून घेतली या साइडला पण। या पहा, आता हे कळसीला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। ही पिन आपण आता या साइडला लावून घ्यायची। या पिनही तयार झालेली आहे। आता आपण जो नारळ घेतलेला आहे यालाच मी देवीचा जो चेहरा मिळतो तो कणिक लावून याच्यावर लावून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये हे जे आंब्याची पानं आहेत ही पानं मी घालते। आंब्याची पानं, खाऊची पानं कोणतीही असली तरी चालेल। याच्यावर आता हा नारळ इथे मी तो गंध लावते। तांदळाची खीर आपण बनवणार आहोत, त्यासाठी साहित्य कोणकोणतं लागतं पहा। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी बासमती तांदूळ आहे, तुकडा हा तुकडा तांदूळ धुवून घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर आहे, वेलची आणि जायफळची पूड आहे, तूप आहे, मीठ आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेलं आहे। गॅसवर कढई आपण तापत ठेवलेली आहे, ते दूध गरम करून घेतलेलं आहे। हे दूध आपण याच्यात ओतणार आहोत। याच्यामध्ये आपण एक फुल पात्र छोटासा हे पाणी ओतणार आहोत, कारण खीर शिजते आणि थंड झाल्यानंतर घट्ट येते, त्याच्यामुळे आपण
छोटासा फुलपात्र पाणी ओतलेला आहे। ते थोडंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये जो तांदूळ धुवून घेतलेला आहे तो घालणार आहोत। दूध आपलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हा जो तांदूळ धुवून घेतलेला आहे तुकडा आहे, तुमच्याकडे जर असा तुकडा नसेल तर तुमच्याकडे अख्खा जो तांदूळ आहे तो मिक्सरच्या भांड्यात थोडासा क्रश करून घेतला तरी चालेल। याच्यात मी हा तांदूळ घालते। याच्यात आपण अर्धा चमचा तूप घालत आहोत। आणि ही जी खीर आहे आपण हलवत राहायचं आहे एकसारखे सुरुवातीला। दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही खीर आपली शिजते। खीर आपली शिजत आहे तोपर्यंत आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते कट करून घेणार आहोत। या ठिकाणी गॅसची आच आहे, ही मीडियमच ठेवते। 10 मिनिट झालेले आहेत। आपण तांदूळ घातलेला छान असा याच्यात शिजलेला आहे आणि खिरीला दाटसरपणा येत आहे। आता आपण याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड जी आहे ही घालत आहोत। साखरे आपण याच्यात घालत आहे। गोडाचा पदार्थ असल्यामुळे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। शिजत असताना आपण अर्धा चमचा तूप घातलेलं होतं, अजून मी अर्धा चमचा तूप याच्यात घालते। हे ड्रायफ्रूट पण आपण आता याच्यात घालत आहोत। याच्यात ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घातलं तरीही चालेल। अजून आपण 5 मिनिट याला शिजवणार आहोत। गॅसची आच आहे मी लो करते आणि आता 5 मिनिट आपण याला शिजवून घेऊया। पहा खीर आपली शिजलेली आहे, दाटसर पण असा खिरीला आलेला आहे, छान असा कलर आलेला आहे। आता ही थंड झाल्यानंतर खीर आणखी घट्ट येते, वास खूपच छान असा सुटलेला आहे। गॅस आता मी बंद करते। आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन आर्ट क्राफ्ट कुकिंगसह। तोपर्यंत धन्यवाद।